जरांगे सत्ताधाऱ्यांना का अटकवत नाहीत? देशभर ईडी वापरली, सीबीआय वापरले, पोलीस खातं नंगानाच घालू लागलं, न्यायाधीश आले, मीडियानं प्रयत्न केले आणि देशभरच्या विरोधकांना वेगवेगळ्या पद्धतीने जेरीस आणणं सत्ताधाऱ्यांना शक्य झालं. पण ह्या सगळ्या मात्रा महाराष्ट्रात मात्र जरांगेंच्या पुढं चाललेल्या दिसत नाहीत आणि त्यामुळं आता ठोकाठोकीच्या भाषेपर्यंत सत्ताधारी आलेले आहेत. त्यांनी सर्वच आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी तुटून पडायचं असं धोरण घेतलेलं दिसते आणि त्यामुळे मीडियामधून किंवा सोशल मीडियावरून त्यांनी बदनामीची मोहीम सुरू केलेली आहे. जरांगे म्हणत आहेत आपला घात करतील आणि त्यांची भीती सार्थ आहे, कारण देशभर घडलेल्या घटनांचा विचार करता जरांगे म्हणत आहेत त्यामध्ये तथ्य आहे असंच वाटते. अर्थात इतके सगळे प्रयत्न करूनसुद्धा जरांगे पुरून उरलेत याचं कारण काय? मला वाटतं त्याचं एक कारण आहे महत्त्वाचं, ते म्हणजे जरांगे प्रामाणिक आहेत. त्यांनी गोरगरीब मराठ्यांच्या पुढे एक स्वप्न ठेवलेलं आहे की तुमचा समावेश कुणबी म्हणून ओबीसीमध्ये केला की तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील. अर्थात हजार लाखभर प्रश्न समाजासमोर सत्ताधाऱ्यांनी तयार करून ठेवलेत, त्यातले 2-4-5 सुटले तरी खूप झालं, अशाच विचारानं लोकसुद्धा म्हणतायत ठीक आहे. अर्थात तेही सुटतील की नाही हा प्रश्न वेगळा, कारण प्रश्न प्रचंड प्रमाणात तयार करून ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मांडलेला प्रश्न आणि त्याचं दिलेलं उत्तर याबद्दल काही शंका असतील तरी मूळ भाग म्हणजे सर्वसामान्यांचं जीणं या देशामध्ये अगदी हराम झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ते अभिमानानं सांगतायत 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं आणि पुढची 5 वर्षसुद्धा आपण असंच रेशन देणार आहोत, म्हणजे पुढच्या 5 वर्षापर्यंत त्यांचं दारिद्र्य हटणार नाही आहे, त्यांना हात पसरूनच जगायचं आहे, त्यांना वेतन इतकंच दिलं जाईल की ज्यामुळे त्यांचं पोट पुरेसं भरणार नाही, राब राब राबायचं पण उपाशी झोपायचं आणि मग शेवटी हात पसरण्याशिवाय पर्याय नाही. आता 1500 रुपये मिळवण्यासाठी महिलांची झुंबड वृत्ती कशी ती बघितल्यावरसुद्धा एक केविलवाणं दर्शन या देशामधलं आपल्याला समोर दिसतंय. आणि ही परिस्थिती असल्यामुळं जरांगे या लोकांच्याकडे जे स्वप्न ठेवलेलं आहे हा एक प्रामाणिक माणूस आपल्यासाठी काहीतरी करेल असं लोकांना वाटतंय. अर्थात आता तुमच्या मागे माणसं राहिली नाहीत, तुमच्या मागे कोणी राहिलं नाही अशा तऱ्हेचा प्रचारसुद्धा सत्ताधाऱ्यांनी करायचा सुरू केलेला आहे. मग तसं जर असेल, जरांगेंच्या मागं कोण नसेल, तर मग तुम्ही आपली शक्ती कशाला खर्च करताय हे सांगायला बसा ना शांत, म्हणजे हे त्यांचं काही खरं नाही आहे. मराठा ओबीसी भांडण लावण्याचे प्रयत्न केले पण त्यालाही फारसं काही त्यांना भरीव यश मिळालं नाही. हाकेनी महाराष्ट्रभर फिरून हाका घातल्या पण त्यांच्या हाकेला ओ द्यायला म्हणावी तशी माणसं आली नाहीत हे आपल्याला महाराष्ट्रभर बघायला मिळालं. दुसरी गोष्ट, मराठा ओबीसी भांडणं लावणं शक्य नाही, जमलं नाही पूर्ण. तसंच मराठ्यांना फसवण्यासाठी, बहुजनांना फसवण्यासाठी नेहमीचं तंत्र म्हणजे हिंदू मुस्लिम संघर्ष पेटवणं, मुस्लिम द्वेष पसरवणं. मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी आत्ता नुकतंच विशाळगडावरती सुद्धा आपण काय घडलं ते पाहिलं, पण इथं ह्या मुस्लिम द्वेषानं पछाडलेले कुणी कोल्हापूरमधून उभा राहिले असं दिसलं नाही. मराठ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं, एकूण हिंदूंनीसुद्धा उलट भूमिका अशी घेतली की आम्ही सगळे एक आहोत आणि त्यासाठी रॅलीसुद्धा काढली. म्हणजे तोही भाग आता फसवण्यासाठी यांच्याकडे शिल्लक राहिला नाही. प्रचंड वाढणारी बेरोजगारी, महागाई, हाल अपेष्टा आणि ह्या सगळ्यामधून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न सामान्यांच्या पुढे आहे. आणि त्यामुळंच त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही.
आज 1500 गोष्टी सांगतायत लाडक्या बहिणीसाठी द्यायला, पण पूर्वी त्यांनी 10 वर्षापूर्वी त्यांनी 15 लाखाची गोष्ट सांगितली होती. मी लाखाचे 12,000 करणारे लोक आहेत, पण हे लाखाचे यांनी 1500 केले. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर येतील, कारण आपण आता परदेशातून काळा पैसा आणणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. पण काळा पैसा पकडण्याचं एकही उदाहरण याला समोर ठेवता आलं नाही, आणि 15 लाख खात्यावर कोणाच्याच आले नाही. 2 कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले, पण उलट लाखो लोकांना बेरोजगार केलं, लाखो व्यवसाय बुडवले. GST किंवा नोटाबंदी या तऱ्हेच्या गोष्टी आणून या लोकांच्या पुढं आणखी जास्त हालअपेष्टा ठेवल्या, तेव्हा आता त्यांच्यावरती या आश्वासनावरती विश्वास ठेवणंसुद्धा अवघड आहे. आणि मग अशावेळी लोकांच्या पुढं पर्याय एकच आहे, कुठला नेता आपल्याला काही देऊ शकेल, कुठला नेता आपल्या उपयोगी पडेल, त्यातल्या त्यात विश्वासू कोण आहे, तर हे प्रामाणिक असणारे जरांगे. आणि म्हणून जरांगींच्या मागं आज बराचसा समाज उभा असलेला दिसतोय. लोकसभेमध्ये त्यांनी हिसका आपला दाखवलाच, पण आता विधानसभा आलेल्या आहेत, विधानसभेमध्ये सुद्धा ते हिसका दाखवणार याची खात्री असल्यामुळंच आता सत्ताधारी वेगवेगळ्या मार्गानं त्यांना बदनाम करायला लागलेत, वेगवेगळ्या मार्गानं त्यांना अडकवायचा प्रयत्न करतायत. अर्थात त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होतील अशी शक्यता नाही. अधूनमधून ते शरद पवारांच्या मागं आहेत असं म्हणून शरद पवारांच्या नावानंसुद्धा गळा काढत असतात. अर्थात ह्यासुद्धा गोष्टी आता सर्वसामान्यांना माहिती झालेल्या आहेत, त्यामुळे यांच्या थापावरती कुणी विश्वास ठेवत नाही ही खरी अडचण आहे. आणि म्हणूनच मग जरांगेना आणखी काय काय करता येईल, कशा तऱ्हेनं बदनाम करता येईल याचे प्रयत्न चालले आहेत, पण जरांगे काही आटपणार नाहीत जोपर्यंत या देशात महागाई, बेरोजगारी किंवा या दारिद्र्य अशा तऱ्हेच्या समस्या सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत जरांगे आणि त्यांच्यासारखे अनेक जण हे उभा राहणार, वारंवार उभा राहणार, हे ध्यानात घ्या.